नमस्कार श्रोतेजन, आज आपण श्री भगवान भोलेनाथांची महती सांगणाऱ्या रचनांचा अभ्यास आजपासून हार्मोनियम स्क्रीनवर करणार आहोत. त्यापैकी आजची एक रचना, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, ही संत एकनाथ महाराज यांनी लिहिलेली रचना. मी राग विभास या रागामध्ये संगीतबद्ध केलेली आहे आणि याचा ठेक्यातील व्हिडिओही याआधीच टाकलेला आहे. आणि आज आपण या रचनेचा राग विभासमध्ये हार्मोनियम स्क्रीनवर नोटेशनसहित अभ्यास प्रत्येक चरणाचा पाहणार आहोत. तत्पूर्वी राग विभास विषय आपण थोडी माहिती पाहणार आहोत. राग विभास हा थाट भैरवमधून आलेला राग आहे, म्हणजे भैरव थाटातून आलेला राग आहे. त्याची जाती ओढव ओढव आहे. वादी स्वर दैवत आहे तर संवादी स्वर हा ऋषभ आहे. आणि या रागाची गायनाची वेळ प्रातःकाळ म्हणजे सकाळी आहे. आणि बाकीचा पुढील भाग आता आपण हार्मोनियम स्क्रीनवर जाऊन पाहू. आता आपण सर्वप्रथम राग विभासचे आरोह अवरोह नोटेशनमध्ये आणि आकारामध्ये पाहू. सा रे ग प ध सा या रागामध्ये ऋषभ आणि दैवत हे स्वर कोमल लागतात, बाकी सर्व स्वर शुद्ध लागतात. ऋषभ आणि दैवत हे स्वर कोमल आहेत. आता सुरू म्हणजे रचनेला आपण सुरुवात करण्याअगोदर छोटी आलापी पाहू. पहिले चरण, शिव भोळा चक्रवर्ती. आता शिव भोळा पर्यंत पहिलं, रे सा ध प ग प प ध ध शिव भोळा चक्रवर्ती रे सा शिव भोळा ध प ग चक्रवर्ती प प ध ध. यानंतर शिव भोळा चक्रवर्ती नंतर चक्रवर्ती ध प ग प ध सा ध प ग प ध सा. नंतर त्याच्या पुढील भाग आता, त्याचे पाय माझे चित्ती. त्याचे पाय माझे चित्ती रे ग प प त्याचे पाय. आता माझे ध प ग प ध ध माझे चित्ती ध प ग प माझे चित्ती ध ध ध प ग प ध सा आ वाचवता शिवनाम. आता दुसऱ्या चरणाचा पहिला भाग घ्यायचा हे म्हणून झाल्यात, वाचवता शिवनाम म्हणजे त्याचे पाय माझे चित्ती झाले की पुढे चरण घ्यायचं वाचे वदता शिवनाम.
वाचे मदता शिवनाम सारे सारी सारे वाचे वदता सारे सारे सानी धपग सारे वाचे वदता सानी धपग वदता हा नी फक्त टचिंगला घ्यायचा आहे ना, इथं दैवतच आहे खरं. साध पग वदता शिवनाम पपध नंतर आता परत एकदा वाचे वाचे वदता शिवनाम नाम धप धप गप धसा नाम पुढील आता वाचे वदता शिवनाम. आता हे झालं त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम. आता तयान बाधी क्रोधकाम तयान बाधी क्रोधकाम तयान बाधी रे ग प प प तयान रे ग प बाधी रे ग प प प तयान बाधी क्रोध काम धप गप ध ध क्रोध काम धप गप ध ध नंतर हे झाल्यानंतर वाचे वदता शिवनाम नाम आता तयान बाधे क्रोध काम आणि वाचे वदता शिवनाम हे ध्रुवपदे येतात. तयान बाधे क्रोध काम वाचे वदता शिवनाम अशा रीतीने आपण दोन चरणांचा अभ्यास केलेला आहे. आता तिसरे चरण आपण पाहणार आहोत धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. धर्म अर्थ धर्म अर्थ काम मोक्ष दापगरे धर्म अर्थ काम सर्गप काम मोक्ष ध ध. आता पुढील भाग शिव देखता प्रत्यक्ष शिव शिव देखता ग प ध सा शिव देखता प्रत्यक्ष रे सनिध प्रत्यक्ष प्रत्यक्ष झालं शी शिव देखता प्रत्यक्ष धप मप धप गप दसा वाचे वदता शिवनाम. अशा रीतीने आता आपण तीन चरणांपर्यंत अभ्यास केलेला आहे. आता चौथे चरण एका जनार्दनी शिव एका एका जनार्दनी शिव. आता एका जनार्दनी शिवाचं नोटिशन पाहू. एका जनार्दनी शिव ग प ध सारे रे सारे एका ग प ध सारे रे सारे एका जनार्दनी जनार्दनी शिव सारे एका जनार्दनी शिव. अशा रीतीने आपण आता इथपर्यंत एका जनार्दनी शिवपर्यंत अभ्यास केलेला आहे. आता आपण याच्या आलापी पाहणार आहोत. आपण
या एका जनार्दनी सेवा आपण याच्यात ताना पाहणार आहोत. एका जनार्दनी सेवा सजरे रे गग पप दद सज सज दद पप गग रे सज. एका जनार्दनी सेवा सजरे रे गग रे गग पप गग पप दद पप दद सज. एका जनार्दनी सेवा सारे रे सा गग रे सारे रे सा गग रे गग रे पप ग दद प स स. एका जनार्दनी सेवा. आता यानंतर आपण पुढील भाग रचनेचा पाहणार आहोत. एका जनार्दनी सेवा. आता इथपर्यंत आपण आलेलो होतो. आता निवारी कळीकाळाचा भेव. निवारी कळीकाळाचा भेव पप प प ध. निवारी कळीकाळाचा प ग प देव ध ध. परत एकदा ऐका. निवारी प प प कली प ध काळाचा प ग प देव ध ध. ध प ग प द स भेव भेव भेव. वाचेव दता शिव नाम नाम. वाचेव दता शिव नाम. ध्रुवपद्याचं तयान बाधी क्रोध काम. तयान बाधी क्रोध काम. वाचे वदता शिव नाम. अशा रीतीने आपण संत एकनाथ महाराज यांनी लिहिलेल्या रचनेचा हार्मोनियम स्क्रीनवर नोटेशनसहित अभ्यास केलेला आहे. याची ठेक्यातील रचना हा अभ्यास करण्यासाठी आपणास उपयोगी पडेल ती या व्हिडिओच्या खाली त्याची लिंक आपणास मिळेल.